साउंड टेस्ट ऑडियो होता है। दोन बदके आहेत त्यांना म्हणतो काव 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 असं करतो। खूप भारी वाटलं मला, खूप एन्जॉय केलं मी त्यांनी ओळख झाली बदकासोबत। ते प्राणी मला खूप आवडते, त्यांचे खूप चांगलं वातावरण आहे। आज आम्ही इथे सगळे 3 दिवसासाठी जमलो होतो, आज चौथा दिवस आहे आणि आम्ही आता जाणार आहोत। तर ह्या 3 दिवसामध्ये खूप शिकायला भेटलं, खूप एन्जॉय करायला भेटला। सो आम्ही इथे मुळशीमध्ये आलेलो आणि खूप एन्जॉय करायला आलेलो आहे। सो काय म्हणू शकतो, आम्ही खूप एन्जॉय केला। वर्षभराचं प्लॅनिंगही झालं आणि सोबत कधीच बर्डनही नाही जाणवलं। आम्हाला आमच्या जबाबदाऱ्याही खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी समजावून सांगितलं। एन्व्हायरमेंट बहुत अच्छा था, एन्जॉयमेंट बहुत ज्यादा हुआ। डिफरेंट काइंड ऑफ एक्टिविटीज थी जिसमें हम लोगों ने बहुत ज्यादा एन्जॉयमेंट किया। नई टीम मेंबर्स से मिले, उनकी स्किल्स पता चली, उनका बैकग्राउंड पता चला, उनके साथ फर्दर काम करने के लिए उत्साह बढ़ा। हेलो मैडम, मैं गेल्या 3 दिवसापासून आमचं प्रशिक्षण चालू होतं आणि मला बहुत खूप भारी वाटलं या प्रशिक्षणात। 3 दिवसाच्या दरम्यान मला खूप सारं काही शिकायला मिळालं जे काही। नमस्कार, माझं नाव मयूर आहे आणि गेल्या 3 दिवसात आम्ही इथे येऊन खूप मजा केलेली आहे, खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत। नमस्कार, मी सुदीप, तुम्ही पाहतच आहात मला कॅमेऱ्यामध्ये। मी इथं आल्यापासून मला खूपच मजा येत आहे। मी इथं क्रिकेट खेळलो, त्याबरोबर मी इथं ट्रॅकिंग पण केली आणि बरोबर बोटिंग पण केलेली आहे आणि मला खूपच छान वाटलेलं आहे। मी परत परत तिथे येण्याचा प्रयत्न करेल। तर ऋतुजा, आपलं 3 दिवसाचं वर्कशॉप झालेलं आहे टीम सोबत आणि ते इतकंच निवांत झालेलं आहे, त्याबद्दल तुला काय वाटतंय? मला असंच निवांत वाटतंय आणि असंच झाडाखाली झोपून मस्त पैकी जसे 3 दिवस गेले तसे आणखीन पुढे दिवस जावेत असं वाटतंय। तर आनंद झाला खूप जास्त, खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्यांसोबत। सो रिलॅक्स।